जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने कारगिल विजय दिनानिमित्त गुरुवारी अहमदनगरच्या सावेडी उपनगरातून शहीद सन्मान रॅली काढण्यात आली आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष माजी सैनिक शिवाजी पालवे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये हातात तिरंगा ध्वज घेतलेले युवक, महिला, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, माजी सैनिकांच्या संघटनांचे प्रतिनिधी, राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, महिला बचत गटाच्या कार्यकर्त्या, नगरसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीनं काल कारगिल विजय दिनानिमित्त अहमदनगरच्या सावेडी उपनगरातून शहीद सन्मान रॅली काढण्यात आली आहे. निर्मलनगर येथील भगवान बाबा चौकातून या रॅलीची सुरुवात करण्यात आली आहे. भारत माता की जय, जय जवान, जय किसान या घोषणांनी सावेडीचा परिसर दणाणून गेला होता. श्रीराम चौकात रॅलीचा समारोप करण्यात येऊन त्या ठिकाणी युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. यावेळी अहमदनगर महापालिकेच्या महापौर सुरेखाताई कदम म्हणाल्या की माजी सैनिकांनी शहीदांच्या स्मारकासाठी 20 गुंठे जागेची मागणी केली असून त्यांचा प्रस्ताव आल्यास स्मारकासाठी जागा देण्यासाठी येत्या 15 दिवसात महापालिकेची विशेष सभा बोलावून त्यामध्ये त्वरित निर्णय घेण्यात येईल. असो किंवा पदाधिकारी असो, नक्की पालवे साहेब तुम्ही सांगा, आमच्या वतीनेही जी काही मदत लागत असेल ती आम्ही नक्की करू. तसंच आज सर्वांनी जो विषय या ठिकाणी उपस्थित केला आहे की या शहीद जवानांसाठी एक स्मारक उभार आपल्या नगर शहरामध्ये राहिलं पाहिजे, तर हा विषय अत्यंत चांगला आहे. यामध्ये सर्वांचीच मान्यता आहे, यामध्ये कुठेच अडचण येणार नाही. नगरसेवक निखिल वारे यावेळी म्हणाले की सैनिक डोळ्यात तेल घालून आपल्या मातृभूमीचं रक्षण करतात, सैनिकामुळेच आपण सुरक्षित आहोत. माजी सैनिकांच्या विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी शिक्षक पदवीधरांप्रमाणे सैनिकांसाठीही शासनाने स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करायला हवी. जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीनं शिवाजीराव पालवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज या ठिकाणी कारगिल विजय दिवस या निमित्तानं कारगिलमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम घेतला. निश्चितपणे हा एक चांगला उपक्रम आहे. सीमेवर लढणाऱ्या जवानांविषयी नागरिकांना माहिती व्हावी, त्यांच्या अडीअडचणीची माहिती व्हावी, त्यांच्या समस्यांची माहिती व्हावी या उद्देशानं एक जनजागृतीच्या दृष्टीने या कार्यक्रमाला एक वेगळं महत्त्व आहे. आणि या कार्यक्रमाला वेगवेगळ्या राजकीय पक्षांची नेतेमंडळी हजर होती, महापौर नगर शहराच्या हजर होते. आज आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये जैन सैनिक सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून कारगिल दिवसाच्या कारगिल विजय दिनाच्या निमित्त शहीद जवानांच्या सन्मानार्थ या ठिकाणी भव्य अशी शहीद रॅलीचं आयोजन जैन सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलं. या रॅलीमध्ये जवळपास 1500 तरुण, वयोवृद्ध आणि महिला भगिनींनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला. आपण पाहतोय आपल्या देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं अशा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या सर्व शहीद जवानांना या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातल्या सर्व पक्षीय नेत्यांनी, सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी, सर्व महिला भगिनींनी, सर्वांनी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित केली. मी जैन सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीनं आपल्या सर्व नगरवासियांचे, नगर जिल्ह्यातील तमाम सर्व शहीद परिवारांना मी या ठिकाणी त्यांना नमन करतो आणि शहीदांना नमन करतो की आपण देशासाठी जे बलिदान दिलंय. जैन सैनिक सेवा फाउंडेशन आणि अहमदनगर जिल्ह्यातली तमाम जनता आपल्या पाठीशी राहील, आपल्याला कुठल्याही प्रकारचं दुःख होऊ देणार नाही. आपल्या प्रत्येक सुख दुःखात शहीद परिवाराच्या आम्ही त्या ठिकाणी राहू अशी मी या कार्यक्रमाच्या वतीनं या ठिकाणी ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, बाळासाहेब पवार, माणिकराव विधाते, ॲडव्होकेट शिवाजी डमाळे यांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे. आज 26 जुलै कारगिल विजय दिन. कारगिल विजय दिन खऱ्या अर्थाने भारताने साजरे केला, पण आज ज्या शहीद जवानांनी जे प्राणाची आहुती दिली त्या सैनिकांसाठी जय हिंद फाउंडेशन अहमदनगर यांच्या वतीने अहमदनगर शहरामध्ये पहिल्यांदाच जी भव्य दिव्य रॅली निघाली, तर या जय हिंद फाउंडेशनला मी सर्वप्रथम मनापासून आभार मानते. खरं म्हणजे नगर शहरामध्ये हा पहिलाच कार्यक्रम आहे. सैनिकाच्या कुटुंबाच्या व्यथा या सैनिकाच्या पत्नी, माता, भगिनी यांनाच माहीत असतात. आणि खऱ्या अर्थाने आज इथं बरेच मंडळी जी हजर होती, म्हणजे सामाजिक क्षेत्रात काम करणारे असो किंवा राजकीय क्षेत्रात काम करणारे असो, ज्यावेळी इथं भाषणं वगैरे झाले तर त्या राजकीय क्षेत्रातल्या लोकांना सुद्धा सैनिकांचं महत्त्व कळालं. प्रतिनिधी वैभव घोडके, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.